आपण तो तुकाराम महाराजाच्या शारीरिक कर्तृत्वाची ओळख पाहणार आहोत. तुकाराम महाराजांचं गाव हे पिंगू आहे, सगळ्यांना माहित आहे, पुण्याजवळ इंद्रायणी नदीच्या काठचं ते चिमुकलं गाव. तुकाराम महाराजांनी स्वतः आले होते, धन्य देव गाव पुण्यभूमी ठावं तेथे नांदे देव पांडुरंग, ज्याला माहित आहे. तुकाराम महाराजांचे आठवे पूर्वज म्हणजे त्यांच्या आधी आठ पिढ्या हे जे होते त्यांचं नाव होतं विश्वंभर बाबा. म्हणजे आठ पिढ्यांपासून त्यांची माहिती आपण उभं करतात. विश्वंभर बाबा हे तुकाराम महाराजांचे आठवे पूर्वज. हे विश्वंभर बाबा हे ज्ञानदेव आणि नामदेवांच्या समकालीन होते आणि त्यांचे स्नेही होते आणि वारकरी संप्रदायाच्या प्रचारामध्ये त्यांची भूमिका घेतलेली होती. हे विश्वंभर बाबा, या विश्वंभर बाबांनी त्यांची निष्ठा पाहून स्वतः विठ्ठलाने देहूला येण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना सांगितलं की आपण देहूला आलेलो आहोत. आणि मग देहूला आलेलो आहोत, एका आंबेराईमध्ये थांबलेलो आहोत. मग गावकरी घेऊन विश्वंभर बाबा आंबेराईत गेले, तिथे त्या मूर्ती सापडल्या, त्या मूर्ती त्यांनी आणल्या, मूर्तीची स्थापना केली, मंदिर बांधलं. हे सगळं विश्वंभर बाबांनी केलं. जे सध्या मंदिर आहे तीच ती जागा आहे इंद्रायणी नदीच्या काठावर एक सुंदर मंदिर.